पारंपरिक बलुतेदार कारागिरांच्या उद्योग व्यवसायास स्थैर्य मिळावं या उद्देशानं केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ अधिकाधिक पारंपरिक बलुतेदार कारागिरांना मिळवून देण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावे, त्यासाठी येत्या सुट्टीच्या दिवशी विशेष शिबिरांचं आयोजन करावं असे निर्देश जिल्हाधिकारी तथा विश्वकर्मा अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष सीताराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नगर छावणी परिषद विक्रांत मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बाळासाहेब मुंडे, सहआयुक्त नगरपालिका प्रशासन प्रशांत खांडकेकर, मनपा उपायुक्त विनयकुमार मुंडे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिशन देवडे उपस्थित होते. श्री सालीमठ म्हणाले, गटविकास अधिकाऱ्यांनी येत्या आठवड्यात प्रत्येक गावातील किमान 15 लाभार्थ्यांची नोंद पीएम विश्वकर्मा योजनेच्या पोर्टलवर करावी. शहरी भागात महानगरपालिका आणि नगरपालिकांनी देखील अधिकाधिक पारंपरिक बलुतेदार कारागिरांना योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावे. प्रत्येक शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेला आणि तालुक्यांना उद्दिष्ट निश्चित करून द्यावे. येत्या आठवड्यात त्यासाठी विशेष मोहीम राबवावी. प्राप्त अर्जांवर त्वरित निर्णय घ्यावेत. ग्रामीण आणि शहरी पारंपरिक बलुतेदार कारागिरांच्या उद्योगास स्थैर्य निर्माण करणे, त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आर्थिक मदत, ब्रँड प्रमोशन आणि मार्केट लिंकेजसाठी व्यासपीठ तयार करणे, यासाठी केंद्र शासनाच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी पारंपरिक बलुतेदार कारागिरांना 5% व्याजदरात विमा तारण 3 लाखांपर्यंत 2 टप्प्यात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. सुतार, लोहार, सोनार, दागिने कारागीर, कुंभार, न्हावी, माळी, फुल कारागीर, धोबी, मूर्तिकार, टोपल्या, झाडू, बांबूंच्या वस्तू बनवणारे, शिंपी, गवंडी, चर्मकार, अस्त्रकार, बोट बांधणारे, अवजारे बनवणारे, खेळणारे बनवणारे, कुलूप बनवणारे आणि विणकर कामगार इत्यादी पारंपरिक कारागीर या योजनेत समाविष्ट केले आहेत. या कारागिरांना योजनेचा अधिकाधिक लाभ देण्यात यावा, यासाठी विशेष प्रयत्न करावे असे निर्देश श्री सालीमठ यांनी दिलेत.